कहो गोंधळ बुवा, काय म्हणता गोंधळी बाबा? पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. हा गोंधळ मांडलेला आहे तेव्हा आज आपल्याला कोणती कथा म्हणायची आहे? आम्हाला सांगायला पाहिजे गोंधळी बुवा. सांगायला पाहिजे हो. आज आपल्याला शनिदेवाची कथा गायची आहे. बरोबर आहे. शनिदेवाचं महात्म फार महान आहे. महान आहे. शनिदेवांची लीला फार अघाध आहे. अघाध आहे. ऐका. सूर्य आणखी त्याच्या भोवती नवग्रह फिरती, शनि त्यातला ग्रह हो मोठा रवी भोवती घुमती. सर्वांची मिळून बनते एक सूर्यमाला, काळा पिंगट रंग शनीचा दावी तो लीला. अशा प्रमाणे असा हा शनिदेव. शनिदेव त्याला सर्वच घाबरतात. घाबरतात. तो आयुष्यात प्रत्येकाच्या राशीत राशीत दोन तीन वेळा साडेसात वर्ष ठाण मांडून बसतो. बसतो त्यावेळी तो होत्याच नव्हतं असं करून टाकतो. टाकतो. त्याने प्रत्यक्ष आपल्या पित्याला पित्याला म्हणजे सूर्यदेवाला कुष्ठरोगी बनवलं. असं शंकराला बर हिमालयात पळवून लावलं. लावलं. असा हा पराक्रमी देव आहे. साडेसातीच्या काळात बर त्याची पूजा उपासना जर केली केली शनी महात्म वाचलं वाचलं त्याच्यावर श्रद्धा ठेवली ठेवली तर त्याचा कोप कमी होतो. असाच एक फार मोठा प्रसंग उज्जैनचा राजा विक्रमावर आला होता. आला होता. ती कथा अशी आहे. असं उज्जैनीचा विक्रम राजा पराक्रमी झाला, आदर्श राजा जगात ठरला, सौख्य मिळे त्याला. प्रेम पजेवर करीत होता काळ असा चालला, असा एकदा राजवाड्यामध्ये दरबार भरविला. महान पंडित ज्ञानी ब्राह्मण मेळावा जमला, विक्रम बोले पंडित जन हो ऐका प्रश्नाला. विचार करुणी धाव उत्तर करा समाधान, सर्व ग्रहामध्ये मोठा ग्रह तो असेल हो कोण. प्रश्न ऐकून उठला पंडित करुण वंदन, महाराज तो सूर्य महाग्रह तेजस्वी महान. अशा तऱ्हेनं त्या विक्रम राजाच्या दरबारात दरबारात एक एक पंडित एका एका ग्रहाची माहिती सांगू लागला. सांगू लागला. कोणी म्हणाला काय सूर्य ग्रह मोठा, तर दुसरा पंडित म्हणाला चंद्रदेव मोठा मोठा, तिसरा पंडित म्हणतो मंगळ ग्रह महासमर्थ आहे, शाबास. तर चौथा पंडित बोले बुध ग्रह फार मोठा आहे मोठा आहे. पाचवा पंडित म्हणाला काय म्हणाला गुरु ग्रह सर्वात थोर आहे थोर आहे. सहावा ब्राह्मण म्हणाला शुक्र ग्रह फार मोठा आहे. त्यावर एक पंडित म्हणाला काय म्हणाला राहू आणि केतू केतू हे ग्रह सर्वात मोठे आहेत मोठे आहेत. राजा म्हणाला विक्रम राजा अजून कोणता ग्रह शिल्लक राहिला आहे? शाबास. तेव्हा एक पंडित उठून काय म्हणाला काय म्हणाला सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे आम्हाला. ज्ञानी पंडित सभेत उठून नम्रपणे बोलला, विक्रम राजा महान ग्रह तो एक आता राहिला. शनी देव तो ग्रह अद्भुत ऐकतयाची लीला, महाक्रोधी तो रूप भयंकर सूर्य पुत्र आगळा. तेली जातीचा आहे लंगडा पूजी भैरवाला, दोस्ती करतो हनुमंताशी गुण त्याचा चांगला. दृष्टी त्याची पडे जयावर करी सर्वनाश,
जेव्हा त्याचा जन्म झाला काळ हो आकाश सूर्याचा मुलगा असून सूर्यदेवाला पुष्टही भरला साऱ्या अंगात जन्मदात्याला नाही सोडलं साडे सातीत सूर्याचा जो होता सारथी केला पांगळा त्यास त्याच रथाचे अश्व आंधळे केले हो खास करी प्रार्थना शनीची कृपा दृष्टी झाली पूर्व अवस्था सारथ्यास आणि अश्वांना आली साडेसाती अवघड जाते हरेक जीवाला शनिदेवाची करी जो भक्ती सुख देई त्याला हे पंडिताचे बोल ऐकताच ऐकताच विक्रम राजा हा भर दरबारात खदखदून हसला हसला त्याने टाळ्या पिटून शनि देवाची पुष्कळ निंदा केली केली राजा म्हणाला हा कसला देव आहे जन्मल्या बरोबर जो आपल्या पित्यावर वक्र दृष्टी ठेवतो त्याला देव तरी कसं म्हणायचं बरोबर आहे असा इतरांना छळणारा त्रास देणारा जर ग्रह आहे तो कशाला हवा बरोबर आहे मी त्याला मुळीच मानणार नाही शाबास मग अशा वेळी पुढे काय घडलं काय घडलं बरं दोन हंसाच्या महान रथात दोन हंसाच्या महान रथात शनिदेव होते फिरत ते तिथून निघून चालले राजाचे शब्द ऐकले दरबारी विमान आणले आले आले शनिदेव आले सारे जनत चकित झाले जागी उठून उभे राहिले मग अशा प्रमाण शनिदेव देव दरबारामध्ये आल्यावर विक्रम राजा म्हणाले काय म्हणाले बर याव शनि महाराजा मी तुमचं स्वागत करीतो असं तुम्हाला मी वंदन करीत आहे शाबास पण शनिदेवाची निंदा शनिदेवाने ऐकल्यावर शनिदेवास राग आला थोडं काय झालं बर शनिदेवास राग हो आला शनिदेवास राग हो आला त्यानं झिडकारलं राजाला तो रागानं बोलला तुझी थट्टा कळली मला तुटवाळी माझी केली अंगाची आगही झाली तू केला नाही विचार घडमुखानं अनाचार राशीच्या मुळी आलो शनी मी सरे वळी आता पाहशील चमत्कार करू नको तू गर्व फार माझा प्रताप पाहिला नाही तू साडेसातीत जाई एवढं बोलून शनिदेव रागारागानं तिथून निघून गेले राजा घाबरला कन्या राशीच्या मुळावर शनिदेवाची स्वारी आली एक महिना कसा बसा गेला आणि पुढे काय झालं घोडे विकण्यासाठी शनी तो रूप बदलून आला राजा पाही घोडे सुंदर मोल पुशी त्याला केला घोडा देखणा स्वारथ्यावर झाला चाबुक मारी राजा त्याला चमत्कार झाला
घाबरला मग विक्रम राजा घोडा कुट चालला सौदागर क्षणी किंमत मागी तेव्हा प्रधानाला मोहरा घेऊन शनिदेव तो गुप्त तिथ झाला अशा तऱ्हेनं शनिदेव देव सौदागराच्या रूपात आले आले आणि विक्रम राजाला जो घोडा दिला दिला त्या मायावी घोड्याने घोड्याने विक्रम राजाला थेट जंगलामध्ये नेलं नेलं आणि पुढे काय झालं काय झालं बरं घोरवनात राजा आला घोरवनात राजा आला तो घोडा गुप्त हो झाला मग राजा ती घाबरला काय घडलं एका घटकेला त्यान मनी ओळखल सार शनि देवाची पीडा ही घोर देई दोष राजा नशिबाला झाला तयार दुःख भोगण्याला सूर्य गेला मावळतीला तोही कड अंधकार झाला काही सुचे नक्षण भर त्याला तरी पुढे चालू लागला तित शहर त्यान पाहिल तित शहर त्यांनी पाहिल नव गाव होत वसलेल तामलिंदा नावाच गाव तित जाई विक्रम राव भेटला एक सावकर तित भेटला एक सावकर राजा थांबला तित क्षण भर मग सावकर बोली त्याला नवीन दिसता आमच्या गावाला प्रवासान फार तुम्ही थकला प्रवासान फार तुम्ही थकला चला चला हो माझ्या घराला अशा प्रमाणे विक्रम राजा राजा तामलिंदा गावात पोहोचला पोहोचला तिथे एका सावकाराने त्याला आश्रय दिला दिला आणि आग्रह करून करून त्याने राजाला आपल्या घरी नेलं नेलं त्याचा आदर सत्कार केला केला त्याला सुग्रास जेवण दिलं असं विक्रमान बर त्याला आपली हकीकत सर्व सांगितली सांगितली त्या सावकाराला एक तरुण मुलगी होती होती तिचं लग्न कुठेही जमत नव्हतं बरोबर आहे पण हा तरुण राजबिंडा पुरुष आपल्या घरी आलेला आहे आलेला आहे तर हा आपला जावाई जर झाला झाला तर फार बरं होईल असं त्या सावकाराला वाटलं वाटलं आणि मग काय झालं काय झालं बरं त्यानं मुलीला बोलावलं मुलीला बोलावलं तिच्या काणी सार घातलं तुझा नवरा शोधून आणला तू पसंत कर ग त्याला आज रात्र जाग सोबतीला आज रात्र जाग सोबतीला काय होईल ते सांग मजला चित्रशाळेत राजा गेला तित गेला निद्रा करण्याला बहुत लागली तिथ चित्र बहुत लागली मोर पोपट रंगवलेली रत्न खचित पलंग होता जाई जुई न भरला होता होत्या चतुष्कोणी समया होत्या चतुष्कोणी समया झाला चकित विक्रम राया मी पूर्ण कोटला आलो या नगरीत का राहिलो काय हो लिहिलं अस विचार आले मनी तो आली तिथ कामिणी बहुचतुर सुंदर होती बहुचतुर सुंदर होती शिनगार करुणी आली ती
शिनगार करून आली ती घोर निद्रा लागे राजाला ती जवळून पाही त्याला तो पुरुष शांत झोपला तो पुरुष शांत झोपला नाही पाहिलं त्यानं मला ती मंचकी झोपी गेली मध्यरात्र हळूहळू झाली राजाला जाग मग आली राजाला जाग मग आली त्याची दृष्टी भिंतीवर गेली तिथं चित्र होती लागलेली राजानं नीट पाहिली तिथं अघटित घटना घडली मोत्याची माळ टांगलेली त्या सुंदरीची ती होती तिथं तिनं ठेवली नुकती चित्रातील हंस उतरला चित्रातील हंस उतरला त्यानं घेतली तो चितमाला तो हार मोत्याचा गिळला दृश्य दिसलं त्या राजाला आणि मग सकाळ झाली झाली तिनं राजाकडे बघितलं बघितलं तो झोपला होता झोपला होता तिला मोत्याच्या हाराची आठवण झाली झाली तिनं खुंटीवर हार ठेवला होता आहा तो तिथं हा तिला दिसला नाही दिसला नाही तिला राजाचा संशय आला आला त्याला तिनं चोर ठरवलं ठरवलं रात्रभर ह्यानं आपल्याकडे बघितलं सुद्धा नाही नाही ह्याचा तिला आधीच राग आला होता बरोबर आहे आणि हा असला भेकड पुरुष पुरुष मला नको आहे नको आहे आणि हा चोर आहे अशी तक्रार तिनं बापाकडे केली केली आणि मग तो सावकार सुद्धा कसा संतापला कसा बरे नौकराकडून फटके दिदले विक्रमराजाला हार कुठे तो सांग ठेवला कृतज्ञ का झाला शिव्या शाप हो दिदले त्याला संताप आला शोक करी मग विक्रमराजा ताळ कठीण आला शासन हो केलं हात पाय हो तोडून त्याचे वेशीवर फेकला शनिदेवानं केली अवस्था राजा तडफडला दुःख सोसले अन्न जळाविना दोष देन शिवाला मग शनी देवाला चमत्कार केला उज्जयनीची तेली नसून आली माहेराला वेशीवरती राजा पाहिला क्षणी ओळखिला त्याला उचलून दासा करवी पित्याकड आणला पित्याला केली विनंती ठेवा कामाला तेली धावत धावत तेव्हा दरबारी आला चंद्रसेन मग त्यास म्हणाला जगवा हो त्याला अशा तऱ्हेनं त्या माहेराला आलेली तिलीन तिलीन त्या तेलनीन बर राजाची ती अवस्था पाहून पाहून त्याला आपल्या घरी आणलं आणलं तेव्हा तो तेली चंद्रसेन राजाकडे गेला गेला आणि त्या राजाला विनंती केली काय बर ज्या चोराचे आपण हातपाय तोडून तोडून गावाबाहेर टाकले आहे टाकले आहे त्याला जगवण्याची आमची इच्छा आहे शाबास तेव्हा चंद्रसेन राजाने राजाने परवानगी दिल्यावर हातपाय नसलेल्या विक्रम राजाला राजाला त्या तेल्याने बर घरी नेऊन नेऊन आपल्या तेलाच्या घाण्यावर कामाला कसा ठेवला कसा ठेवला बर
विक्रम राजा हकी तो घाणा तेल्याच्या दारी प्रताप सारा शनि देवाचा राजा वंदन करी बगता बगता काळ चालला कथा अशी घडली रात्रीचा तो प्रहर पातला बुद्धी तया सुचली संगीत तज्ञ विक्रम राजा दीप राग गाई प्रसन्न झाला सुरात बुडाला वेभानच होई गदीप तो थाट बिलावल शाडव संपूर्ण वर्जित केल रे स्वराला राग गाई पूर्ण त्या रागाची मधुर आलापी ऐके राजकन्या कोण गातसे मध्यरात्रीला धाडी दाशिन्ना अशा तऱ्हेनं विक्रम राजन दीप राग गायला गायला सगळीकडे दिवे लागले लागले हे स्वर्गीय गायन ऐकून ऐकून राजकन्या चकित झाली झाली त्या राजकन्येनं आपल्या दाशींना त्या तेल्याच्या घरी पाठवलं पाठवलं आणि विक्रम राजाला आपल्या महाली आणलं आणलं राजा तिथं गाऊ लागला गाऊ लागला मालकंस राग रंगला जोगिया राग रंगला शाबास आणि त्यावेळी तिथे शनिदेव आले आले शनिदेव महाली आला शनिदेव महाली आला तू बोलला त्या राजाला तुला माझा अनुभव आला किती दुःखे तू भोगला राजाला पश्चाताप झाला राजाला पश्चाताप झाला वंदिल शनि देवाला राग शनीचा शांत झाला झोक देह त्याच्या चरणाला मग शनिदेव राजाला म्हणाला काय म्हणाला बरे मी तुला दुःख दिले असं त्या काळात तू माझी उपासना केलीस केलीस म्हणून मी तुला प्रसन्न झालो आहे अरे पण राजा विक्रमा तू तर माणूस आहेस बरोबर आहे पण मी प्रत्यक्ष देवादिकांना सुद्धा माझा प्रताप दाखवलाय दाखवलाय मी प्रत्यक्ष गुरुलाच कसा पराक्रम दाखवला ते माझ्या तोंडून ऐक एका सकाळी गुरु मावली मला भेटलेले वंदन केले गुरुनाथाला शब्दमुखी आले शनी आलो मी तुमच्या राशीला साडेसातीला नको नको रे येऊ राशीला गुरु म्हणे त्याला कृपा करून आपल्या गुरुवरी अल्पकाल दिधला सवा प्रहर मी छळले त्यांना चमत्कार दाविला वेशे गुरुजवळी मी होतो गेलेला दोन खरबुजे अर्पण करुणी भक्तिभाव दाविला भोतरात ती घेतली बांधून चाले गुरु रस्त्याला वाटेमध्ये नगर लागले माझ्या गुरुनाथाला नगरीचा राजपुत्र आणि मंत्री पुत्र मिळेना गेले होते
शिकारी सते वेळ फार झाला सेवक शोधत त्यांना ते नाही सापडले प्रधान राजा त्या दोघांची चिंता करू लागले अशा तऱ्हेनं राजपुत्र पुत्र व मंत्री पुत्र यांना शोधण्यासाठी राजाचे सेवक निघाले त्यांना रस्त्यात गुरु दिसले त्यांच्या हातात एक झुळी होती त्यात दोन खरबुजे होती मग त्याचे शनिदेवाने काय केले बर सेवक पाही गुरुला सेवक पाही गुरुला मग विचारले हो त्याला काय आहे रे तुझ्या जवळी चल दाखव तुझी ती झोळी रक्त सांड तै रस्त्याला झोळी लाल दिसे आम्हाला ऐका लीला माझ्या माईची दोन मुंडकी झाली खरबुजांची प्रधान राजपुत्राची शिर कमले होती त्यांची ती वार्ता दिली राजाला बेशुद्ध भुईवर पडला मग राजा आज्ञाती झाली सुळवरी गुरुला चढवी अशी माझी किमया केली माझ्या गुरुला शिक्षा सुनवली सवा प्रहर उलटून गेला राजपुत्र मित्र सवे आला मग गुरुची सुटका झाली अशी गम्मत मिस हो केली पुन्हा झोळी त्यानं उघडली मुंडक्याची खरबूज झाली त्या गुरुचा गर्व उतरला तो शनी पुढ हो नमला तेव्हा शनिदेव म्हणाले काय म्हणाले बर हे विक्रम राजा मी गुरुलाही सोडले नाही सवा प्रहारात त्याचा गर्व मी उतरविला अशा प्रकारे गुरुची कथा सांगून शनिदेवाने विक्रम राजाला आशीर्वाद दिला व शनिदेव गुप्त झाले सर्वांना आनंद झाला चंद्रसेन राजानं आपली कन्या त्याला देऊन टाकली ही वार्ता कळताच सावकार सुद्धा विक्रमाकडे आला आणि सर्वांना घेऊन चित्रशाळेत गेला आणि तिथं काय चमत्कार घडला बर त्या चित्रातल्या राजहंसानं आपल्या तोंडातून तो मोत्याचा हार बाहेर काढला राजाचा कलंक धुतला गेला असं सावकारानेही आपल्या कन्याचं लग्न थाटा माटात त्या राजा विक्रमाशी लावून दिलं मग राजा करोडो रुपयांचा आहेर घेऊन हत्ती घोड घेऊन आपल्या दोन राण्यासह उज्जयिनीला आला आणि सुखानं राज्य करू लागला अशा शनिदेवाच्या कितीतरी कथा आहेत हा शनिदेव जाज्वल्य असा देव आहे असं आपल्या भारतात त्याची कितीतरी मंदिरे आहेत पण खरा शनिदेव आपल्या महाराष्ट्रातच आहे शाबास तो इथं प्रत्यक्ष कसा आला बर त्याची कथा अशी आहे कशी आहे महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा प्रसिद्ध संतांचा त्या जिल्ह्यामध्ये आहे तालुका नेवासा मोलाचा तालुक्यात एक गाव लहानसे शिंगणापूर नाव शनिदेवाची वस्ती ते जगास ते ठाव जागृत ठाणे शनिदेवाचे तिथे शनी आला तेव्हा पान सनाला तुडुंब हो भरला मुसळधार तो पाऊस पडला महापुराला महापुरामध्ये वाहून मूर्ती आली गावाला
कडबोर जे होते तेथे अडकून शनी पडला, महापुर ओसरला तेव्हा गुरा ख्यास दिसला। लहान पोरे होती खेळत पान सनाल्याला, मूर्ती काळी पाहून त्यांना अचंबाच वाटला। हाता मधल्या काट्याने होत्यानी दिवसला, स्पर्श काटीचा जेते झाला रक्त स्थानाला। टोचल्या जागी त्या मूर्तीला वनच हो पडला, चमत्कार तो पाहून भ्याली आली वस्तीला। गावकरी मग सारे जमले गेले नाल्याला, काळी मूर्ती शनिदेवाची दिसली सर्वांना। रात्र झाली गावकऱ्यांनी वंदिला देवाला, मूर्ती ठेवून गेले घराला विचारमनी केला। भाविक होता भक्त शनीचा शिंगणा पुरात, शनिदेव मग गेला त्याच्या रात्री स्वप्नात। गावी आलो आहे शनि मी साक्षात, प्रतिष्ठापना करावी माझी शिंगणापुरात। अशा प्रमाणे शनिदेवाची मूर्ती बर शिंगणापुरी शिंगणापुरी पानस नाल्यामध्ये आली, असं त्या बदलचा दृष्टांत एका भक्ताला दिला दिला। आणि तो चावडीवर येऊन येऊन गावच्या पाटलाला काय म्हणाला काय म्हणाला बर, असा दृष्टांत त्याला झाला, असा दृष्टांत त्याला झाला। तो चावडीवरती आला, त्यानं सांगितले पाटलाला, पाटलानं गाव बोलाविला। सगळ्यांचा विचार एक झाला, सगळ्यांचा विचार एक झाला, आणू गावात शनी देवाला, आणू गावात शनी देवाला। सारा गाव नाल्याशी जमला, बैलगाडी होती संगतीला। कितीकानी प्रयत्न केला, तसुवर देवना हलला। लोक परतले गावाला, आली निराशा हो सर्वांना। त्याच रात्री प्रकार काही घडला, त्याच रात्री प्रकार काही घडला, त्याच भक्ताला दृष्टांत झाला, त्याच भक्ताला दृष्टांत झाला। शनिदेव बोलले त्याला, येणार नाही शिंगणापुराला। सके मामे भाचे जे असते गावामध्ये जे कायम राहते, बोराटीच्या काट्याचा भासा त्याने घेऊन याव संगती। अशा प्रमाणे जर तुम्ही आला आला तरच मी या गावामध्ये येईन, असे देव म्हणाल्यावर मी येईन आनंदान, मी येईन आनंदान। शिंगणापूर करीन पावन, शिंगणापूर करीन पावन। गावकऱ्यांनी देवाच ऐकलं, देव वाजत गाजत आलं। प्राण प्रतिष्ठा झाली, मामा भाच्यानं त्याची हो केली। 5 फूट 9 इंचाची ती मूर्ती शनी देवाची। अशा तऱ्हेनं काय झालं बरं मग, शनिदेवाची मूर्ती मूर्ती शिंगणापूरला आणून आणून तिची प्राण प्रतिष्ठा केली। आता त्या मूर्तीचं वर्णन आहे का, 1.5 फुटाची रुंदी तिथल्या माझ्या देवाला। वाचून त्याचे महात्म करती सार्थ जीवनाला।
नाही नाही अडोसा नाही मंदिर जागा आहे शनि देव तो देण्याला धीर आग उन्हाची सदा सोसतो अति आनंदान किती कोसळे वरून पाणी घेतो मानून नाही या देवाला उन्हा पावसाची जगात नाही देऊळ असले आज्ञा देवाची भक्तांना तो देई दाखवून दिशा संकटाची सहनशीलता अंगी बाणा तमान दुःखाची अशा प्रमाण हे जगातले एकमेव देऊळ ज्याला छप्पर अजिबात नाही तेव्हा जवाहरमल लोडा नावाच्या भक्तानं खर्च करून एक मोठा दगडी चौथरा बांधला त्यानं खर्च का केला त्याने नवस का केला सांगायला पाहिजे होता नवस्तयान भक्ती भावान केला देवाला प्राप्ती हो झाली त्याला फेडी नवसाला लोक म्हणाले शिंगणापूरचे त्याच चौथऱ्यावरी शनी देवाला ठेवा उचलून शक्य न झाले परी चमत्कार मग देवान त्या स्थानावर केला सुभरी तो मुळी नहलला स्थिर त्या जागेला शनिदेवाचा भाविकास मग दृष्टांत झाला आहे ते तुनी मला नहलवा ऐका आज्ञाला नाईलाज मग गावकऱ्यांचा त्यावेळी झाला चारी बाजूला नंतर त्यांनी चौथरा केला भक्त रक्षिण्या संकटात हा शनी देवाला छत्रमान्य ना केले त्यानं उभा तसा राहिला तीन ऋतूंचा मारा घेई आपल्या डोईला छप्राचा बिन छत्राचा नाही देव पाहिला दुष्काता मधी शनी म्हणाले नको छत्र मजला करू नका हो प्रयत्न कुणी हो भलता हो तसला ज्या भक्तांनी छत्र बांधिले मोडून ते पडले शनिदेवाने वचन आपले सर्त हे केले देव आहे पण देऊळ नाही त्या हो गावाला असा दाखला जगात नाही कुणी हो दाविला तिथे घराला चौकट नाही नाही दरवाजा शनी शिंगणापुराला गावामध्ये अजिबात दरवाजा नाही की घराला चौकट नाही तिथे घराला चौकट नाही नाही दरवाजा रक्षण करतो गावकऱ्याचे शनी देव माझा कडी कोयंडा कुलूप नाही तिथल्या दाराला चमत्कार हा आगळा कोणी नसेल हो पाहिला दारा वाचून घरे राहिली कशी सुरक्षित
हो ज्वलंत तेथे आहे जागृत नयन मनोहर आहे परिसर शिंगणापूर गावा मंदिर नाही तरही लाखो भक्त येती गावा मध्ये होई ना चोरी ऐका चमत्कार तिथे चोर हो हो तो आंधळा अनुभव येणार आसपास मग भ्रमिष्ट होऊन फिरतो तो चोर पुन्हा कबुलतो करीतो देवा होऊन बेजार अशा प्रमाणे शनिदेवाची आपल्यावर कृपा राहावी म्हणून भक्त लोक काय काय करतात बरं शनिदेवाच्या अभिषेकेला तेल रुईचे निळे फूल शाबास नारळ खारी खोबर सुपारी सुपारी आणि गुलाल हे देतात असं काळे कापड बिबा आणि कवडी खिळा टाचणी आणि नाल हे देवाच्या चरणी वाहतात वाहतात शनि शिंगणापूरला शनिदेवाचा उत्सव उत्सव गुढीपाडवा शनि अमावस्या व वैशाखी अमावस्याला त्या ठिकाणी भाविकाची फार गर्दी होते तेव्हा गुलबुवा आपण सारे मिळून आता शनिदेवाची आरती गाऊया गाऊया जय जय श्री शनिदेवा पद्मकर श्री देवा आरती ओवाळी तो मनोभावे करून सेवा जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा सूर्य सुत शनि मूर्ती तुझी आगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चाल स्फूर्ती जय जय श्री शनिदेवा पराक्रम थोर तुझा यावरी कृपा करशी होय रंकाचा राजा जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा विक्रमासार कहो शक करता पुण्य राशी गर्व धरता शिक्षा केली बहुत छळीली त्याशी जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा शंकराच्या वरदाने गर्व रावणाने केला साडेसाती येतात त्याशी समूळ नाशाशिणीला जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा प्रत्यक्ष गुरुनाथा चमत्कार दावीला नेऊ निशुला पाशी पुन्हा सन्मान केला जय जय श्री शनिदेवा गुण किती गाऊ धनी न पुरे गाता कृपा करी दिनावरी महाराजा समर्था जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा कोणी कर जोडूनिया रखमलीन सदा पायी प्रसाद हाची मागे उदय काळ सौख्य दावी जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा मनोभावे करून सेवा जय जय श्री शनि